पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचे निष्पन्न झालंय. 50,000 अधिक मतदारांच्या पत्त्यांमध्ये घोळ झालाय. या प्रकरणी पनवेल भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. याबाबत महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या दालनात शुक्रवारी भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक कार्यक्रमात बदल करत आयुक्त श्री निंबाळकर यांनी मतदार याद्यांवरील आक्षेप घेण्याची मुदत सोमवार दिनांक 21 मार्च 2017 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. त्या दरम्यान मतदार यादीवरील आक्षेप नोंदविता येणार आहे. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये 50,000 मतदार गायब झाल्याचा आक्षेप भाजपने आक्रमकपणे मांडलाय. प्रभाग रचनेपासून सुरू झालेला घोळ प्रभागातील मतदार गायब होऊन तिसऱ्याच प्रभागात त्यांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले होते. या प्रकरणी आयुक्तांनी मध्यस्थी केल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. प्रारूप मतदार याद्यात झालेल्या घोळ प्रकरणी आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, युवा नेते परेश ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश पिनेदार, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ, सीसी भगत, शहराध्यक्ष जयंत पकडे, माजी सभापती अनिल भगत, मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, नितीन पाटील, हिना भक्ता, विनायक कोळी, बालेश भोजने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नव्या आयुक्तांचे प्रथम स्वागत केले, त्यानंतर मतदार याद्यांवरील आक्षेपाची भली मोठी फाईल समोर ठेवली तेव्हा आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले. उपायुक्त मंगेश चितळे यांच्यासह निवडणूक कर्मचारी यांना दालनात बोलावून त्यांनी हा सर्व विषय समजून घेतला. फोनवरून राज्य निवडणूक आयुक्तांशी बोलून त्यांनी हा सर्व प्रकार हाताळण्यासाठी मनुष्यबळाची मागणी आणि आक्षेप नोंदवण्यासाठीची मुदतवाढ याबाबत चर्चा केली. उपस्थितांना विश्वासात घेत आयुक्तांनी याद्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा अशीच बैठक घेऊ असेही सांगितले. महापालिका निवडणूक ठरलेल्या वेळेतच होईल असा विश्वासही आयुक्तांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जे प्रभाग जाहीर झाले त्या प्रभागामध्ये त्यांच्या दाखवलेल्या ड्राइंगमध्ये आणि त्याचबरोबर दाखवलेल्या एरियामध्ये जो विभाग दाखवला होता जे मतदार यायला पाहिजे होते त्याच्याऐवजी दुसऱ्याच विभागात म्हणजे प्रभागामध्ये वार्डामध्ये ते मतदार गेले. एकाच बिल्डिंगमधले तीन तीन चार चार प्रभागामध्ये विभागले गेले मतदार. तर ही दुरुस्ती करून व्हावी अशी आमची मागणी होती. ज्याने काही हेतुपुरस्सर जर केलं असेल तर कमिशनर साहेबांनी हे समजून घेतलं त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि मला वाटते अशा पद्धतीने काही कोणी केलं असेल तर त्याचं जबाब डिपार्टमेंट त्यांना विचारेल.